कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पश्चिम बंगालमधल्या 42 प्रवर्गांचं OBC आरक्षण रद्द करण्यात आलं. या निर्णयाचं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे खऱ्या OBCना न्याय मिळाला आहे असं ते म्हणाले. हायकोर्टाचा निर्णय तर मी आदर करतो. भविष्यामध्ये चांगला होईल, परंतु मागं जे घडलेलं होतं त्यामध्ये अनेक मूळ OBC जे आहेत, जे मूळ OBC त्यांच्या कुटुंबावर त्या युवकांवर अन्याय झालेला आहे. त्याची नोकरभरती, स्कॉलरशिप, विद्यार्थ्यांपासून त्यांना मिळणारा प्रवेश या सर्वांपासून वंचित राहिले होते. अनेक बेरोजगार या आरक्षणात झालेला गोंड म्हणून अनेक मूळ OBC जे आहेत युवक, ते मुलाखती देऊ शकले नाहीत, नोकरभरती होऊ शकली नाही त्यांची. ते युवक आता वयानं मोठे झालेले आहेत, वयस्क त्यांना आता आता इंटरव्ह्यू देता येणार नाही. किती नुकसान झालं, पण हायकोर्टाचा निर्णय हा योग्य आहे, त्याचा आयोग सन्मान करतो आहे. आणि आम्ही जे शोधलं होतं, जे आमचं प्रक्रिया चालू होती, रिसर्च चालू होतं, त्या सिद्ध झालेलं आहे.